बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज ठाकरेंना आज परळी न्यायालयामध्ये हजेरी लावायची आहे आणि त्यासाठी औरंगाबादमध्ये सध्या राज ठाकरे पोहोचलेले आहेत. हेलिकॉप्टरनं त्यांनी त्यांचा प्रवास केला आणि औरंगाबाद नंतर ते परळीकडे रवाना होतील. गोपीनाथ गडावरती जाऊन गोपीनाथ मुंडे यांचं सुद्धा ते दर्शन घेणार आहेत, समाधीला वंदन करतील आणि मग ते न्यायालयामध्ये हजेरी लावतील. आतापर्यंत वेळोवेळी वॉरंट बजावून सुद्धा राज ठाकरे हजर न राहिल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावलं गेलं. ते औरंगाबादमध्ये पोहोचलेत. कृष्णा केंडे आपल्याला माहिती देतील. कृष्णा, औरंगाबादवरनं पुढचा परळीपर्यंतचा प्रवास कसा असेल? औरंगाबादमध्ये काही कार्यक्रम आहेत का? नाही, आता आपण पाहतोय की आता हे हेलिकॉप्टर औरंगाबादमध्ये उतरलेलं आहे आणि यानंतर इथे हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरलं जाणार आहे, त्यासाठी हे हेलिकॉप्टर उतरलेलं आहे आणि त्यानंतर ते परळीसाठी रवाना होतील. गोपीनाथ गडावर ते त्यांचं हेलिकॉप्टर उतरेल आणि त्यानंतर आज जे कोर्टाच्या केस आहे त्या संदर्भामध्ये ते परळीला निघाले आहेत आणि औरंगाबादमध्ये आता ते पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर ते परळीकडे काही वेळातच रवाना होतील. धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल. तर औरंगाबादमध्ये इंधन भरण्यासाठी राज ठाकरेंचं हेलिकॉप्टर थांबलेलं आहे. इथून त्यांना परळीला जायचंय. परळी न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावलेलं आहे आणि आजची कोर्टातली हजेरी महत्वपूर्ण आहे. 2007 सालातलं हे सगळं प्रकरण आणि आज परळी न्यायालयामध्ये हजेरी लावणं राज ठाकरेंसाठी काहीसं बंधनकारक बनलेलं होतं. गोपीनाथ गडावरती ते जाऊन गोपीनाथ मुंडे यांचं सुद्धा दर्शन घेतील, समाधीला वंदन करतील आणि तिथून ते पुढे कोर्टात जाणार आहेत. अर्थातच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतील, छोट्या मोठ्या बैठकाही होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे सध्या औरंगाबादमध्ये पोहोचलेत. परळी न्यायालयामध्ये त्यांना आज हजेरी लावायची आहे. चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवरती केलेल्या दगडफेकी संदर्भात राज ठाकरेंना सातत्यानं परळी न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावलेलं होतं आणि त्याच प्रकरणामध्ये जामीन मिळवण्यासाठी राज ठाकरे आज परळी कोर्टात हजर राहतील. परळीतल्या गोपीनाथ गडावरती जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं सुद्धा ते दर्शन घेणार आहेत आणि मग ते परळीच्या न्यायालयाच्या दिशेनं रवाना होतील अशी माहिती मिळते. सध्या ते औरंगाबादमध्ये पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी किंवा छोट्या मोठ्या बैठका होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त होती. औरंगाबादमध्ये थोड्याच वेळात परळीसाठी राज ठाकरे रवाना होणार आहेत. कार्यकर्त्यांनी बसवरती केलेली दगडफेक आणि चिथावणीखोर वक्तव्य या संदर्भात राज ठाकरेंना वेळोवेळी परळी न्यायालयाकडनं समन्स पाठवण्यात आलेलं होतं, परंतु राज ठाकरे एकाही समन्सला उपस्थित राहिलेले नाहीत आणि त्याचमुळे परळीच्या न्यायालयानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलेला आहे. त्यामुळे आजची हजेरी परळी न्यायालयातली त्यांच्यासाठी महत्वपूर्ण बनते. हेलिकॉप्टरनं मुंबईवरनं प्रवास करून ते आता औरंगाबादमध्ये पोहोचलेत आणि औरंगाबादनंतर ते परळीसाठी रवाना होतील. 2008 साली मुंबईत राज ठाकरेंना चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी अटक झालेली होती. राज ठाकरेंच्या अटकेचे पडसाद बीडमधल्या परळीमध्येही उमटले. परळीमधल्या धर्मापुरी पॉईंटवरती मनसे कार्यकर्त्यांनी बसवरती दगडफेक केली. या प्रकरणी मनसेचे कार्यकर्ते आणि चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी राज ठाकरेंवरती गुन्हा दाखल केला गेला. चार्जशीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे गैरहजर राहिले, त्यामुळे अजामीनपात्र वॉरंट त्यांच्या विरोधात निघालेला आहे. आज याच प्रकरणातला जामीन मंजूर करून घेण्यासाठी राज ठाकरे प्रत्यक्षात कोर्टात हजर राहतात आणि जामिनासाठी ते कोर्टाकडे विनंती करतील. 2007 सालचं हे सगळं प्रकरण राज ठाकरेंना अटक झाल्यानंतर बीडमध्येही त्याचे पडसाद उमटले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती, त्यामुळे चिथावणीखोर वक्तव्य आणि बसची तोडफोड या प्रकरणी राज ठाकरेंना परळीच्या न्यायालयानं वॉरंट बजावलेलं होतं, समन्स बजावलेलं होतं. याआधी सुद्धा राज्यभरातल्या विविध न्यायालयांमध्ये राज ठाकरेंनी लावलेली हजेरी